अष्टवक्र गीता आपण अध्याय तिसरा पाहत आहोत. तर लक्षात घ्या, हे प्रकाश तत्व जे आपल्या आतमध्ये होतं ना, फ्लॅग्स किंवा काय आपण पाहतो काय? नाही ना, आपलं कुठे दिसतंय? लक्षात आलं ना, हे सहज चाललेलं आहे, सहज आहे. आपल्याला आपण लक्षात दिलं नाही की कुठच्या तरी प्रकाश वलय आहेत आतमध्ये. त्याला द्रष्टा बोललात, कोण दिव्यत्व म्हणतो, वेगवेगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात. पण महत्त्वाचं आहे, पुन्हा तुम्ही हे विचार अभ्यासासाठी ठेवा. लक्षात आलं ना? म्हणून मी बरेच वेळेला सांगतो की तुम्ही सर्व गोष्टी करताना कोणतरी तुम्हाला पाहतोय. त्या पाहणाऱ्याला जेव्हा पाहाल ना, त्यावेळेला जीवनयुद्ध जिंकाल तुम्ही. जीवनयुद्ध हे तसं असं नाही आहे. उदाहरणार्थ बँकेतला कॅमेरा आहे, तो पाहतोय. बाकी वर्कर लोक चोरी करतात, लबाडी करतात, हा प्रकार वेगळा. तो कॅमेरा बरोबर नोट करतोय. तुम्ही रिझर्व्ह बँक जा, कुठेही जा, आता सर्व ठिकाणी कॅमेरा, तर कॅमेरे पाहत आहेत. तसं आपल्या अंतरंगातून एक प्रकाश तत्व आपल्याला 24 तास पाहतो आणि समोरची वस्तू पाहतोय. म्हणून सद्गुरु श्री वामनराव पै एका ठिकाणी सांगतात की परमार्थ हा विषय पाहण्यात आहे. पाहण्यात म्हणजे पाहू शकतो, पाहण्यात आहे. हे वर्म उमजलं नाही तर सर्व परमार्थ पाण्यात समजावं. पाण्यात सर्व काही उपयोग नाही त्याचा. पाहणारं तत्व आहे ते जाणलं ना, तर हे विश्व पाहता येईल. विश्वंभर पाहता येईल. म्हणून तुम्ही जेव्हा डोळ्यांनी पाहता, आता संपूर्ण बाहेर येऊया, आतमध्ये नको, आतमध्ये भीती वाटते ना, बाहेर येऊया. बाहेरून सर्व वस्तू तुम्ही पाहता, बरोबर आहे. आता तुम्ही ह्या डोळ्यातून पाहता, जसं मासा मेला आहे तो डोळे उघडे आहेत, तर तो पाहतो का? एखादा कुठचा तरी प्राणी तुमच्यासमोर मेलेला आहे, त्याचे डोळे उघडे आहेत, तर तुम्ही पाहता ना त्याच्याकडे, तर तो पाहतो का? आपण बोलतो नाही, तो मेला आहे म्हणजे नाही पाहत. म्हणजे याचा अर्थ डोळे पाहत नाही. आता मी तुम्हाला पाहता, आता समजा मी तुमच्यासमोर उभा आहे, समजा तुमच्यासमोर मी उभा आहे आणि मी तुम्हाला पाहतो आहे, आणि अचानक मी मेलो असं समजा, मी तुमच्याशी बोलता बोलता मी मेलो. आता मला सांगा, माझे डोळे उघडे आहेत आणि मी तुम्हाला पाहतो आहे आणि मी मेलेलो आहे, तर माझे डोळे पाहतील का? नाही, पाहूच शकत नाही ना, कारण मी तुम्हाला बोलू शकत नाही. तुम्ही पाहता तिथेच मेला, असं तुम्हाला कसं बोललो? म्हणून मी मलाच बोललो. म्हणजे पाहता पाहता माणूस मेला, लक्षात आलं ना? तर त्याचे डोळे पाहू शकतील का तरी पण? आता मेलेला माणूस आपण बघतो कधी कधी, बॉडी येते काही वेळेला, किंवा आपल्या समोर जर एखादा माणूस मेला असेल तर तुम्हाला ज्यांना मेलं आहे त्यांना माहिती असेल की काही घाबरतात, त्यांचा गोष्ट वेगळी. पण तो माणूस मेलेला आहे आणि त्याचे डोळे उघडे आणि तो तुमच्याकडे पाहतोय, तर तो तुम्हाला बघू शकतो का? नाही, बघूच शकत नाही, बरोबर ना? आता मला सांगा, इतर वेळेला आपल्याकडे बघितलं तर आपण त्याशी प्रेमाने बोलतो, पण असं जर डोळ्याने बघितलं तर आपल्याला भीती वाटते. समजलं ना? आपल्याला खूप भीती वाटते. म्हणून आपण पहिले मेलेल्या माणसाचे डोळे बंद करतो, भाऊ बघू नको. बंद असले तर काही नाही, उघड्या डोळ्याने बघायला लागलं का भीती वाटते. पण नॉर्मली जिवंत माणूस असताना भीती नाही वाटत, लक्षात आलं. आता गंमत जम्मत अशी आहे, याचा ते डोळे पाहणार नाही, पाहणारा आतमध्ये आहे कोणतरी, लक्षात आलं. तर हे जे प्रकाश आहे ते मी आहे असं अष्टावक्र सांगतात. मग ते सर्वत्र जो प्रकाश आहे तो मी आहे, हा अभ्यास आहे. आता खरा अभ्यास वैश्विक करूया. आता समजा सकाळच्या वेळेला प्रकाश आहे, म्हणजे सूर्य उगवलेला आहे, त्यामुळे सर्व दिसतंय. आपल्याला कुठे माहिती आहे की प्रकाशामुळे दिसतंय? आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला असं वाटतं मी सकाळी उठलो म्हणून मला दिसायला लागलं. मजा रात्रीचा उठ आणि बघ. पण रात्री प्रकाश नसतो का? कोणी सांगितलं प्रकाश नसतो? रात्री पण प्रकाश असतो. तुम्हाला कुठचीही वस्तू रात्री जरी दिसली, अंधार जरी दिसला, याचा अर्थ प्रकाश आहे. पण बाकीचे जे प्राणी आहेत त्यांचे डोळे आपल्यापेक्षा तीक्ष्ण आणि सूक्ष्म आहेत, लक्षात आलं ना? म्हणजे वाघाला दिसतं, मांजरीला दिसतं, असे कितीतरी प्राणी आहेत, त्यांना रात्रीच्या वेळेला वटवाघुळाला चांगलं दिसतं, लक्षात आलं ना? चांगलं दिसतं, स्वच्छ, जसं आपण दिवसा बघतो तसे ते वटवाघुळ रात्रीचा बघतात. असे कितीतरी प्राणी आहेत, असे कितीतरी किडे आहेत, कितीतरी मच्छर आहेत, त्यांना रात्रीचं चांगलं दिसतं. त्यांच्या डोळ्यातून प्रकाश वलय जातात आणि ती तेवढेच तेजोमय, जसं आपण दिवसा बघतो तसं ते रात्रीचं बघतात, एवढं क्लिअर दिसतं त्यांना, एवढं क्लिअर, लक्षात आलं. याचा अर्थ तिकडे प्रकाश आहे. आता तुम्हाला सांगतो की सर्व विश्व प्रकाशाने भरलेलं आहे.
जर प्रकाशच नसेल तर काय होईल? पुन्हा सांगतो, हे विश्व प्रकाश वलयाने भरलेलं आहे, म्हणून हे प्रत्येक व्यक्ती ही प्रकाश आहे, प्रकाशरूप आहे, म्हणून त्याला आत्मप्रकाश म्हटलं गेलं. लक्षात आलं ना? त्याला दिव्यत्व, दिव्यत्व म्हणजे काय? प्रकाश, अंधारत्व नाही, दिव्यत्व म्हणजे उजेड. लक्षात आलं ना? तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तसं तुझ्यामुळे हे दिसतंय. लक्ष, दिव्य दृष्टी देणं म्हणजे काय? प्रकाशाची दृष्टी देणं ना, अंधाराची दृष्टी थोडी. श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, ही दिव्य दृष्टी म्हणजे प्रकाश, प्रकाशाची दृष्टी. आता हे प्रकाश काय आहे ते तुम्हाला आता थोडं आपण आता डीपमध्ये घुसूया. त्याच्या अभ्यास करायचा तर पूर्णपणेच करायचा, अर्धवट राहायचंच नाही. अर्धवट ज्ञान खूप घातक असतं, पूर्ण ज्ञान पाहिजे. लक्षात आहे, पूर्णत्वाने पूर्णत्वाला चाकायचं आहे, अर्धवट राहून पूर्णत्वाला नाही चाकता येत. लक्षात आलं ना? अर्ध उपाशी राहून नाही वळवळत राहणार, अरे रे रे, असं ना, चिंता करायचीच नाही, पूर्ण जेवून मग मुक्त व्हायचं. तसं आता प्रकाशाच्या पोटात शिरूया आपण. लक्षात आलं? आता प्रकाशाच्या पोटात शिरायचं म्हणजे काय? की सर्व हे जीव आहेत, ह्यांच्या अंतरंगामध्ये ऊर्जा आहे. बरोबर आहे, सायन्स सांगतं, अणु रेणू हे सर्व ना फिरत असतात. फिरण्यासाठी ऊर्जा लागते, नेहमी लक्षात ठेवा, चाक फिरण्यासाठी ऊर्जा लागते. कुठचीही गोष्ट ऊर्जेशिवाय होऊच शकत नाही. लक्षात आलं? मूल पण निर्माण होणार ते ऊर्जेमुळेच होणार. एखादी विश्वातली कुठचीही घटना, कुठचीही घटना जर घडत असेल, त्याला लागणार ऊर्जा. माणूस मेला, थंड झाला, तो गेला. ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये नांदते, याचा अर्थ तुम्ही जिवंत आहात, याचा अर्थ प्रकाश ऊर्जा आहे. लक्षात आलं? सायंटिस्ट लोक त्याला ऊर्जा म्हणतात, आध्यात्मिक लेवलला त्याला प्रकाश वलय म्हणतात. लक्षात आलं ना? हां, तेजोमय शरीर आहे असं असं, म्हणजे ती ऊर्जा. ही सर्व घडामोडी चालते, पृथ्वी फिरणार त्याला ऊर्जा, सूर्य आहे ऊर्जा, सर्व ग्रह तारे फिरणार ऊर्जा. ऊर्जेशिवाय काहीच नाही, म्हणजे प्रकाशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. म्हणजे कुठचीही जगातली कुठचीही वस्तू निर्माण करा, कुठचीही वस्तू, मग ती बर्फ पण का असू नये, त्याला पण लागणार ऊर्जा. बर्फामध्ये पण उष्णता असते, हा लक्षात ठेवा. पाण्यालाही इकडून तिकडे जाण्यासाठी किंवा नदीला इकडून तिकडे वाहण्यासाठी त्यालाही ऊर्जा लागते. ऊर्जेशिवाय काहीच नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता हा एक प्रकार झाला, म्हणजे काही मूल जरी निर्माण झालं तरी ऊर्जा लागते. लक्षात आलं ना? घर्षणाचा नियम लक्षात ठेवा. हां, एकमेकाला घासल्यानंतर, दगडाला दगड घासल्यानंतर जशी ऊर्जा निर्माण होते, तसे कुठचीही घर्षण जेव्हा होतं त्यातून ऊर्जा निर्माण होते, हे लक्षात ठेवा. म्हणून चिंतन जेव्हा जास्त करतो त्याच वेळेला एक एनर्जी निर्माण होते. लक्षात आलं ना? विचार पण एकमेकाला जेव्हा आपटतात, मग ते भूताचे आपटले तर भूत निर्माण होतील, आणि दिव्यत्व नामस्मरणाचे आपटले तर दिव्यत्व निर्माण होईल, आणि निर्गुणाचे आपटले तर विचार निर्गुणाचेच करायला लागले तर निर्गुणच तयार होईल, दुर्गुण नाही येणार. निर्गुण म्हणजे निराकार विश्व निर्माण होईल, दुर्गुण म्हणजे दूर 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 नेणारं, लांब लांब भगवंतापासून लांब नेणारं, दूर नेणारे, हे दुर्गुण निर्माण होतील. म्हणून तुम्ही निर्गुण व्हा, निराकार व्हा, त्यासाठी हा सिद्धांत आता समजून घ्या प्रकाशाचं. आता एक लक्षात घ्या, प्रकाशाशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे, जीवन जगूच शकत नाही. लक्षात आलं ना? एक मिनटंही जगू शकत नाही. त्याचं कारण माहिती आहे? एक मिनटं मी बोलतो, प्रकाशाशिवाय आपण एक मिनटंही जगू शकत नाही. आता प्रकाशच नसेल तर जीवन कसं असेल, त्याच्यावर आपण चिंतन करू. समजा ह्या विश्वातला सर्वांच्या अंतरंगातला प्रकाश, बाहेरचा प्रकाश काढून घेतला असं समजा, सूर्याचाही प्रकाश काढून घेतला, सर्व विश्वातला प्रकाश मी एकाच क्षणाला हातात धरला आणि काढून घेतला. जसं बोलतो ना, इलेक्ट्रिसिटी बंद केली, पॉवर ऑफ. लक्षात आलं ना? गॅस बंद केला, पाणी थंड. लक्षात आलं ना? तशाच पद्धतीमध्ये एक लक्षात घ्या की मी संपूर्ण हा प्रकाश विश्वाचा जर काढून घेतला असं समजा, आणि तुम्हाला सांगितलं आता जीवन जगा, तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय होईल? एक मिनटं तुम्हाला सांगतो, कल्पना करून बघा की ह्या विश्वातली सर्व एनर्जी गेलेली आहे, प्रकाश गेलेला आहे, तुमच्या डोळ्यातलाही प्रकाश गेलेला आहे. तुम्हाला माहिती आहे काय होईल? तुम्ही जिथे उभे आहात ना, जिथे उभे आत्ता सध्या दिवसा जे दिसतंय तुमच्या डोळ्यासमोर, तिथे इतका घनघोर काळोख होईल, इतका घनघोर काळोख होईल, इतका घनघोर काळोख होईल की तुम्हाला
कुठचीही वस्तू जाणण्यासाठी, लक्षात आलं ना, जाणण्यासाठी तुमच्या डोळ्यातला प्रकाशच गायब झाला. जी वस्तू जाण प्रकाश आणि इतका घनघोर काळोख तयार झाला की तुम्हाला 10 पावलं काय कामाला जायला होणार नाही. लक्षात आलं, इतकं घनघोर काळोख की सर्वच्या सर्व गाड्या स्टॉप होतील, कारण दिसणार नाही ना प्रकाश, नाही तर दिसणार कसं. ऊर्जा शक्तीने शरीर थंड व्हायला लागेल, बर्फासारखं गार व्हायला लागेल. लक्षात आलं, पेशी पण हडबडून जाग्या होतील, काय दिसत नाही कुठे जायचं कुठे, रक्त स्टॉप होईल, रक्ताचे गठोडे तयार होतील. लक्षात आलं ना, विचारचक्र बंद होऊन जाईल, बुद्धीही स्तब्ध होऊन जाईल, काहीच दिसणार नाही, काही करायची इच्छा होणार नाही, काही विचारच नाही तर करायची इच्छा कशी निर्माण होणार. तुम्हाला काहीच दिसणार, जिथे आहात तिकडे तुम्हाला असं वाटेल की एकदम खोल खड्ड्यामध्ये उभं आहे मी. लक्षात आलं ना, एखादं जर तुम्हाला स्वप्न पडलं की तुम्ही एका काळोखामध्ये पडलात, तुमचं शरीर टाकून दिलं आहे आणि घनघोर काळोख आहे, घनघोर काळोख आहे, घनघोर काळोख आहे, जसं आकाशामध्ये फेकलात तुम्ही असं समजा ना, ह्या ह्याच्यात नको. तुम्ही वरच्या एकदम खूप मोठ्या आकाशामध्ये, जिथे बिंदू एवढी पृथ्वी आणि बिंदू आणि सूर्यबिर्य कुठेच नाही, आणि घनघोर अशा काळोखामध्ये तुम्हाला आकाशातून फेकून दिलं आहे असं समजा. आणि तुम्ही पडताय, कुठेच तुम्हाला काहीच नाही दिसत, फक्त काळोख आणि काळोख, आणि प्रकाश ऊर्जाच नाही आहे. विचार करा, तुमचं मनाचं पण काय चालणार नाही, बुद्धीचं पण नाही, काही नाही, कोणीच मार्गदर्शक नाही, आणि त्या प्रचंड काळोखामध्ये तुमचं शरीर खाली पडत आहे. तुम्हाला समजणार नाही काय होतंय, काय चाललंय. डोळे उघडले तरी काळोख आहे, डोळे बंद केले तरी काळोख आहे. सर्व विश्व एकाच वेळेला काळोख झालेलं आहे. तुम्ही काय ग्रंथ वाचणार, काय संप्रदाय गुरूंना बघणार, काय गुरूंचं ऐकणार. लक्षात आलं ना, इतका काळोख, इतका काळोख, इतका काळोख, कारण तुम्ही ज्या वेळेला गुरूंनी सांगितलेलं ऐकण्यासाठी, विचार करण्यासाठी, कल्पना करण्यासाठी पण प्रकाश ऊर्जा लागते भावंडानो. कसं करणार, कसं जाणणार. स्वतःची बायको म्हणायला बायको दिसली तर पाहिजे, प्रकाशच नाही तर दिसणार कशी. मुलं माझी स्वतःची बोलायला, मुलं माझी बोलायला, हा शब्द नुसता हात करायला, हात कुठे करणार. मुलं तिथे दिसली तर पाहिजे. अरे आंधळ्यापेक्षा आंधळे होऊन जाऊ, आंधळ्याला तरी कल्पनाने आवाजाने तरी कळेल, आपल्याला कसं दिसलंच नाही तर कळणार काय. ज्यावेळेला एखाद्या कानाने ऐकतो त्यावेळेला कल्पना करतो, बाबा अमुक अमुक वस्तू आहे. बहिऱ्याला विचारा, आंधळ्याला पण कल्पना करतो, पण ती कल्पना शक्ती जेव्हा करणार, जेव्हा प्रकाश असेल तेव्हा ना आतमध्ये पण. प्रकाशच नाही तर कल्पना तरी कसली करणार. तर लक्षात आहे, इतका घनघोर काळोख असेल तर तुम्हाला काय जायदाद काय, आणि माझा बंगला काय, माझं घर काय, माझं ऑफिस काय, माझा पैसा काय, ना माझा देश काय, सर्वच्या सर्व ठप्प होऊन जाईल, विश्व दिसणारच नाही. एका क्षणामध्ये तुमचं जीवन शून्यवत होऊन जाईल, एका क्षणामध्ये. हे मी तुम्हाला दृष्टी देतो आहे. अष्टावक्र विनाकारण नाही बोलला आहे, त्याच्यामागे काहीतरी कारण होतं, त्यांना सत्य सांगायचं होतं. ह्या सत्याकडे कोणाचं लक्षच जात नाही आहे. सर्व जगतायत 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 असं वाटतं, खूप मोठा परमार्थ करतायत. कधी कधी हसू पण येतं, पण असो तुमचा तरी काय दोष, तुम्हाला ऐकण्यातच आलं नाही, तुम्ही बघितलंच नाही त्या अँगलने, तर तुमचा तरी काय दोष. तर लक्षात घ्या, मी फक्त प्रकाश आहे. आता प्रकाश आहे, ह्या प्रकाशाने तो तुमच्या शरीरातून जो प्रकाश, आता समजा पुन्हा जसं तसं जसं विश्व आलं ते जरा कल्पनेतून काढा. आता तुम्ही ज्या नॉर्मली जगात आला तिथे आलात, हे सर्व विश्व तुम्ही बघायला लागलात. आता मला सांगा, आता सर्व दिसायला लागलं ना तुम्हाला. आता प्रकाशाची किंमत कळली ना, लक्षात आलं ना. प्रकाश आहे तर जीवन आहे, प्रकाश नाही तर जीवनच असू शकत नाही. कुठची वस्तूच तयार होणार नाही प्रकाशाशिवाय, लक्षात आलं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, मी फक्त प्रकाश आहे. आता हा जो प्रकाश आहे आपल्या डोळ्यातून वाहतोय, आपण सर्व चिंतन म्हणून हे सर्व विश्व दिसतं, त्याचं कारण प्रकाश आहे. हे जर तुम्ही जाणू शकलात तर अष्टावक्राला जाणू शकलात, हे जर अनुभवू शकलात तर अष्टावक्र. मग आता तुम्हाला काय अभ्यास करायचा तर तुम्ही करा. पुढे असं अष्टावक्र सांगतात की भेदबुद्धिरहित व आशारहित जो झाला त्या पुरुषाला दैवयोगाने आलेल्या भोगांचा किंवा सुखाचे सुख व दुःखाचे दुःख वाटत नाही. म्हणजे हे सत्य ज्याने जाणलं त्याला
जर खूप मोठं सुख आलं तर ते त्याला सुखायचं सुख काय नाही, कारण काय माहिती आहे, त्या सुखापेक्षा मी मोठा आहे. आणि जरी दुःख आलं तरी त्या दुःखापेक्षा काय, कशाला त्याचं चिंतन करू, कारण मी प्रकाश रूप आहे, मला कोण दुःखी करेल आणि कोण सुखी करेल. म्हणून तुम्हाला अगोदर सांगितलं होतं अष्टावक्र गीतेच्या अगोदर, हे आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश हे पाच तत्त्व जर तुम्ही जाणलात तर तुम्हाला अष्टावक्र गीता ही समजायला सोपी होईल. नाही 90% मी सांगितलं, 10% हा तुमचा अभ्यासाचा, चिंतनाचा, श्रवणाचा भाग होईल किंवा अनुभवण्याचा भाग होईल. असो भावंडानो, एवढंच बोलून मी इथेच हा तिसरा अध्याय आपला समाप्त होतो आहे. खूप छानपैकी तुम्ही ऐकताय, अभ्यास चालू आहे, तुमची जेवढी उत्कंठा आहे ते सत्य जाणायची तेवढंच मलाही खूप आनंद होतो आहे, कारण तुमची जी एनर्जी आहे ती एनर्जी मलाही मिळते. आणि तुमचं जेवढं तुम्ही त्याच्यावर श्रवण, मनन, चिंतन करताय, अभ्यास करताय तेवढाच खोलवर अभ्यास करण्याचाही मला सदभाग्य हा अष्टवक्र गीतेमुळे मिळते. त्याबद्दल त्या अष्टवक्रचे खूप खूप धन्यवाद. आणि खरं सांगतो की ज्या सद्गुरूंनी, हां सद्गुरू श्री वामनराव पै ह्यांनी जे मला अनमोल ज्ञान दिलं, लक्षात आलं ना, ही जी दृष्टी दिली त्यांचंही मी खूप आभारी आहे. कारण हे जे ज्ञान आहे हे ज्ञान संबंधासाठी एक दृष्टी लागते, लक्षात आलं ना. तर खरंच सांगतो की गुरुशिवाय हे ज्ञान नाही. गुरु खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, कारण मार्गदर्शक असल्याशिवाय चालू शकत नाही, माहिती मिळत नाही. नुसतं आहे आहे म्हणण्यात काय, भगवंत सर्व ठिकाणी आहे, नुसतं म्हणायला काय, जाणणारा पाहिजे, ओळखणार. असे जे आत्मज्ञानी जे सद्गुरू असतात त्यांच्याकडून जे ज्ञान ग्रहण करून घेणं हा खूप छान विषय आहे, आणि कितीतरी गोड विषय आहे, जगात ह्याच्या ह्याच्यापेक्षा गोड विषय नाही आहे. म्हणून त्यांच्यामुळे मला जे सत्य मिळालं आणि ते सत्य मी तुम्हालाही सांगू शकलो, ती दृष्टी, ही दृष्टी मिळाली, ते खूप महत्त्वाचं आहे. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.